सगळ्या गोष्टींची रचना। प्रचंड मोठ्या वाटायला लागतात। वस्तूंचे हलके हलके फिके वाटणारे रंग अचानक भडक वाटायला लागतात। एकाच ठिपक्यातून निघणाऱ्या अनेक रेषा चक्रावून टाकतात। त्या सगळ्या रेषा आपल्याच दिशेला येताना बघून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न होत असतानाच आपण यात पूर्णपणे अडकलोय आणि आता यातून बाहेर पडणं केवळ अशक्य। आपण यात एवढे कधी का आणि कसे अडकलो याचा विचार केला तर लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींची रचना त्यांनीच तर करून ठेवली होती। मिस्टर चिन्मय, प्लीज कॉन्टॅक्ट काउंटर नंबर 35 ऑन द थर्ड फ्लोर। मिसेस केतकी इज वेटिंग फॉर यू। थँक यू। दय 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 दम दय 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 रिम समोरून येणारा अनुभव हा समोरून येणारा नसून खरे तर आपल्या आतच त्याचा उगम होतोय। तो जगतोय, वाढतोय, नांदतोय, ह्या सगळ्याची कल्पनाच नुसती भीषण आहे, त्याला आणखी वाढायला लावणारी आहे। ध्यान, उपासना, जपजाप्य, प्राणायाम ह्या सगळ्यांना वरची खाल सुदृढ होईल,
पण ह्या आतल्या वाडीला कसं थांबवणार? लुबाडणे, थकवणे, फसवणे
अशा अनेक शब्दांचे शोध व्यापाराच्या शोधासोबतच लागले. पूर्वी लग्नाचे विधी 10-10 दिवस चालायचे म्हणे. काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती. तिथे लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या घरी नांदायला जायचा. 7व्या शतकात सिरिया देशातील दमास्कस या शहरी पहिला शॉपिंग मॉल अस्तित्वात आला म्हणे. म्हणजे विविध तऱ्हेच्या वस्तू आणि सेवा एकाच परिघात पुरवल्या जायच्या. काही लोकांच्या मते विवाह संस्थेचा इतिहास हा पुरुषांनी स्त्रियांच्या केलेल्या छळाचा इतिहास आहे. इस्तंबूलचा बाजार हा जगाच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा शॉपिंग मॉल होय. जवळजवळ 50-55 रस्त्यांचं जाळ असलेल्या या बाजारात 5,000+ अधिक दुकान आहेत. विवाह संस्था आणि कुटुंब संस्था यांचा फार जवळचा संबंध आहे. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. अनेक काका अनेक काकू चुलत भाऊ बहिणी चुलत भाऊ बहिणी वहिन्या लग्न न झालेल्या किंवा नवऱ्यांनी टाकलेल्या आत्या सगळ्या एकाच घरात. पण ठरवून बांधलेला पहिला मॉल म्हणजे सेंट पीटरबर्गचा 1785 मध्ये बांधलेला मॉल. टाचणी पासून फार्म हाऊस पर्यंत सगळं एकाच छताखाली. माणसं जशी शहरांकडे स्थलांतरित होऊ लागली तशी एकत्र कुटुंबांची संख्या कमी होऊ लागली. भारतात मात्र पूर्वी असे मॉल नव्हते. सुतार लोहार सोनार कुंभार वाणी शिंपी असे प्रत्येकाचे स्वतंत्र व्यवसाय होते. खेड्यांमधून ओबडधोबड पद्धतीने तर शहरातून चकचकीत दुकानांमधून एवढाच काय तो फरक होता. पण मध्येच आम्ही आर्थिक उदारता स्वीकारली. परदेशातले मोठे मोठे ब्रँड्स भारतात आले. चकचकीत चकचकीत गगनचुंबी मॉल्सनी आमचे रस्ते सजले. मनुष्यबळ स्वस्त अन्न उद्योगधंद्याचं भारतातून आउटसोर्सिंग सुरू झालं. 4 आकडी पगाराचं अप्रूप असलेला मध्यम वर्गीयांचा तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा पहिला पगारात 6 आकडी घेऊ लागला. मुलगाच नाही मुलगीही. लहानपणी वाण्याच्या दुकानातून पेपरमिंटच्या गोळ्या घेणाऱ्या पिंट्या पिंटी आता तरुणपणी सीसीडीची कॉफी पिऊ लागले. अशा प्रकारे भारतात विवाह संस्थेत मॉल शिरला आणि मॉल मध्ये नवरा बायको शिरले आणि हरवले. चीन मॉल Thank you.
Enjoy the miracles to show. Make your stay be pleasant here. Thank you. केतकी मला तुझ्या कंपनीच्या नवीन स्कीम बद्दल माहिती सांगत होती. तुम्ही आमच्या प्रत्येक फ्लोरच्या प्रत्येकी 3 काउंटर्सवर 1000 रुपयांची खरेदी केली तर तुम्हाला मिळतील 2 मिडल साइज वेज चीज पिझ्झा ते मोफत. मी कन्फ्यूज झालो. केतकी कम्युनिकेशन ऑफिस मध्ये बॅक ऑफिसला. मग मी काय करू? 100% तुमची वायफ कसं होतं हे मला का हवं? मी काय फायदा? अच्छा ठीक आहे ठीक आहे. आपण वळूयात का? कुठं? एक्झॅक्टली असंच म्हणाली केते. मी उत्तर द्यायला म्हणालो आणि ती गायब. मला म्हणायचं होतं उजवीकडे आणि ती डावीकडे वळाली असणार. अँड वी लॉस्ट इच अदर. यानंतर सागर करीत आहोत मॉल मध्ये हरवल्यानंतर सापडण्यासाठी योजनेच्या युक्त्या. ज्याच्या पहिल्यांदा लक्षात येईल आपण हरवलोय तो किंवा ती तिथेच थांबतील. दुसरा आपल्याला शोधत इथपर्यंत येईल या विचाराने. दोघेही सतत शोधत राहतील एकमेकांना. पण अशा नंतर दोघं कधीच एकमेकांना सापडणार नाही. पण योगायोगाला भेटूही शकतात. कमी का असेना पण शक्यता. एवढ्या अझम्पशन्सवर जगायचं म्हणजे कठीण. एक जण थांबेल दुसरा फिरेल किंवा वायचा वाचा कोणीतरी एक जण कंटाळून घरी निघून जाईल. भेटणाऱ्या प्रत्येक सेल्समनला अमुक अमुक भेटला तर तमुक तमुक